ईव्हीएमचं परराष्ट्राचं जाऊ द्या आता पण मी सुप्रीम कोर्टाचं सांगतो सुप्रीम कोर्टान म्हणजे ज्या दिवशी इलेक्शनचे वोट्स आपण शेवटचा वोट टाकला पहिल्या पोलिंग डेला त्यानंतर जो आकडा स्वतः गव्हर्नमेंटने दिला आहे इलेक्शन कमिशनने दिलेला आहे तो आकडा कसा काय वाढला हा सुप्रीम कोर्टाने विचारलं आहे की तुमची ज्या दिवशी मतं पडली त्या दिवशी अठ्ठावन्न टक्के होती आत्ता ती साठ टक्के कशी झाली बासष्ट टक्के कशी झाली अशा पद्धतीने आज सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशनला विचारलेलं आहे म्हणजे आज इलेक्शन कमिशनकडे याची उत्तरं नाहीत की बाबा अठ्ठावन्न टक्के लोकांनी जर मतं दिलीत तर ती काउंटिंग होईपर्यंत निकाल येईपर्यंत ती सत्तर टक्क्यापर्यंत कशी जात आहेत जवळपास हा सगळा आकडा मतांचा वाढलेला आकडा विचारला जातो आहे आणि आता नुकतंच मी इटलीहून लाईव्ह केलं होतं तिकडच्या लोकांना विचारलं की तुमच्या देशामध्ये इलेक्शन्स कसे होतात इंडिया भारत हा थ थो, थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये येतो डेव्हलपिंग कंट्रीज, ये कंट्रीज आपण म्हणतो की अजून आपण विकसित झालेलो नाही आहोत या अविकसित देशामध्ये आपण मतं घेण्यासाठी मशीनचा वापर करतो पण विकसित असलेल्या एकाही देशामध्ये मशीननी मतं घेतली जात नाहीत तिथे बॅलेट पेपरवर मतं घेतली जातात आणि संपूर्ण देशात मतं बॅलेट पेपरवर घेऊन त्याच दिवशी काउंटिंग होऊन दुसऱ्या दिवशी रिझल्ट दिला जातो आमच्या इथे मशीननी मतं घेतली जातात आणि तब्बल दीड ते दोन महिना त्या मशीन्स या सगळ्या काय म्हणतात ते सेंटर्समध्ये लॉक केल्या जातात आणि तिथं दीड दोन महिन्यानंतर रिझल्ट आला याला दिला जातो अशा पद्धतीने आज संपूर्ण देशामध्ये अंडर डेव्हलप कंट्रीज म्हणून आपण ओळखलं जातो तिथे मशीन वापरतो आहे आणि कोणतंही डेव्हलप कंट्री मशीन वापरत नाही